एक सरपंच म्हणून, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आणि त्यानंतर 4 वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली. विशेषतः पाणी पोचलं पाहिजे, सिंचन झालं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही. जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी जुडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे. आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे, आप्तस्वकीय आहेत, नागरिक आहेत, त्यांना देखील द्यावी अशी ईश्वरजीने प्रार्थना. संवाद काही दिवसांपूर्वी नाही, आमचा नेहमीच संवाद व्हायचा. माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा, त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मान्यतेचा विषय होता, त्यास मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले तिथे झालं पाहिजे. म्हटलं भाऊ तुम्ही चिंता करू नका, 100% आम्ही ते करणार आहोत. आणि आता शंभूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर खुर्ची घेऊन बसले होते, त्यामुळे ही एक तळमळ होती. खरी श्रद्धांजली त्यांना आता टेंबूचे जनक म्हणून त्यांचे एक नाव होतं मतदारसंघामध्ये. निश्चित टेंबूचा 6वा टप्पा हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही 100% करू.